हाय फ्रेंड्स, मी दीपाली. दीपाली किचन स्वाद आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण आपल्या चॅनलवरती तीन प्रकारचे मसाला पापड पाहणार आहोत. म्हणजे आपण ज्यावेळेस धाब्यावरती, हॉटेलमध्ये किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला जो स्नॅक्स दिला जातो म्हणजे स्टार्टर दिला जातो तो अशा पद्धतीचा आहे. तर तो स्नॅक्स आपण घरच्या घरी कशा पद्धतीने बनवू शकता ते आज आपण आपल्या चॅनलवरती अतिशय इझी पद्धतीने पाहणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर आपण मसाला पापड बनवण्यासाठी मसाला बनवून घेऊया. तर इथे मी मसाला पापड बनवण्यासाठी तांदळाचे पापड घेतलेले आहेत. तर ह्या पापडमध्ये जो सफेद दिसतो आहे त्यामध्ये जिरा आणि मिरचीचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर इथे साईडला आपण पाहू शकता जो लाल कलरचा पापड दिसतो आहे त्यामध्ये जिरा आणि लाल मिरची पावडरचा वापर करून हा पापड बनवलेला आहे. तर इथे घेतलेला आहे बारीक कट करून चार कांदे घेतलेले आहेत, दोन टोमॅटो, कोबी, कोथिंबीर, साईटलाच टोमॅटो सॉस, शेजवान चटणी, पाणीपुरीची शेव, चायनीज शेव, आलू भुजिया, लिंबू, त्याचबरोबर इथे आहे चाट मसाला, जलजीरा पावडर, आमचूर पावडर, ही काळी मिरी पावडर, सोया सॉस, मेयोनीज. आणि ते मी पूर्ण मसाले घेतलेले आहेत त्यापासून आपण मसाला पापड बनवण्यासाठी जो मसाला असतो तो बनवणार आहे. तर मसाला बनवण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जलजीरा पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी धनिया पावडर, थोडासा गरम मसाला, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, तर मी जेवढे पापड बनवणार आहे त्याच्या अंदाजानेच हा मसाला बनवत आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात पापड बनवणार असाल तर मसाल्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे तर मी ते अर्धा चमचा घेतलेला आहे, त्याऐवजी तुम्ही एक चमचा घेऊ शकता. चिमूटभर मीठ, कारण चाट मसाला वगैरे आपण यामध्ये यूज केल्यामुळे त्याच्यामध्ये मिठाचा वापर असतो, त्यामुळे आपण मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे. तर आपला हा मसाला तयार आहे. तर आता आपण जे मी तांदळाचे पापड घेतलेले आहे ते तळून घेऊया. सर्वात अगोदर आपण तेल गरम करून घ्यायचं आहे आणि हे पापड डीप फ्राय करायचे आहेत, कारण जर आपण भाजले तर व्यवस्थित ते भाजले जात नाही. उडदाचे पापड असतील भाजले तरी चालतील, पण तांदळाचे पापड असतात ना ते आपण डीप फ्राय करूनच घ्यायचे. तेल गरम झालेलं आहे तर आता आपण हे पापड दोन्ही साईडने पापड चांगल्या पद्धतीने तळून घ्यायचा आहे जेणेकरून तो कच्चा राहिला नाही पाहिजे.
तर अशाच पद्धतीने बाकीचेही पापड मी तळून घेते. हे तर इथे आपण पाहू शकता हा आपला जो फ्राई केलेला आहे तो पापड आणि हा कच्चा पापड. तर आपल्या पापडची साईज फुललेली आहे म्हणजे मोठी झालेली आहे. तर हाही पापड मी तळून घेते. तर हे पापड मी तळून घेतलेले आहेत. चला आता आपण मसाला पापड बनवायला सुरुवात करूया. मसाला पापड बनवण्यासाठी इथे मी हा एक पापड घेतलेला आहे. तर त्या पापडला आपण सर्वात अगोदर टोमॅटो सॉस लावून घेऊया. ब्रशच्या साह्यानेच मी टोमॅटो सॉस लावणार आहे कारण व्यवस्थित लागतो. तर तळताना हे पापड वाकडे झालेले आहेत म्हणजे वाकडेच होतात सहसा. तर आपण उडदाचे जर पापड घेतले तर ते वाकडे होत नाही म्हणजे आपण ते नुसते भाजून घेतो किंवा तळले तरी तेही वाकडे होत नाहीत त्यामुळे व्यवस्थित आपल्याला करता येते. परंतु आपण आज उडदाच्या पापडची रेसिपी न पाहता जे घरी बनवलेले असतात तांदळाचे स्वतः त्या पापडची रेसिपी पाहणार आहोत. उडीद पापडही बनवले जातात घरी पण हे पापड सहसा उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात बनवले जातात आणि उन्हाळ्याच्या दिवसात अशा पद्धतीचे मसाला पापड खाण्याची मजा काही वेगळीच असते. तर ह्या पापडला पटकन सॉस लावून घ्यायचा आहे. जास्त वेळ लावायचा नाही कारण जास्त वेळ जर आपण लावली ही प्रोसेस करायला तर हा पापड मऊ पडतो. कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर हा मसाला, शेव, भरपूर अशी शेव टाकायचे. लिंबू, कोथिंबीर, तर इथे आपला झटपट असा मसाला पापड तयार आहे. तर हा पापड खाण्यासाठी खूप छान स्वादिष्ट असं लागतो. तर नेक्स्ट पापड आपण पाहूया. आता आपण शेजवान पापड कसा बनायचा ते पाहूया. त्यासाठी ते शेजवान चटणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी हा सोया सॉस ॲड करते 1.5 चमचा साधारणतः आणि हे मिक्स करून घ्यायचं. आता हे आपण पटकन ह्या पापडला लावून घेऊया. ब्रशच्या साह्यानेच हा सॉस लावून घ्यायचा आहे त्यामुळे पूर्ण पापडला हा सॉस लागतो. तर सॉस लावून झाल्यानंतर आपण त्यावरती इथे चायनीजची शेव घेतलेली आहे. ती शेव थोडीशी बारीक करायची आहे हाताच्या साह्याने.
कांदा, कोबी, हा मसाला, थोडंसं चिमूटभर मीठ, वापसी शेव, सॉस। तर हा आपला तयार आहे शेजवान पापड। तर इथे टोमॅटो सॉसमध्ये मी मेयोनीज ॲड करणार आहे। तर हा आपला पापड आहे, तो चीज पापड आहे। तर आता आपण यावरती कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर कोबी, आणि ते हा मसाला घेतलेला आहे, तो मसाला मी आपण बनवून घेतलेला। शेव म्हणजे आलू भुजिया, ही पाणीपुरीची शेव, आणि सर्वात लास्टला चीज। तर आपण चीज पापड बनवत आहोत, तर त्यावरती चीज खिसून घालायचं आहे। थोडीशी कोथिंबीर। तर पापडवरती मी चीज घालून घेतलेला आहे। तर आता आपण अर्धा ते एक मिनटं तव्यावरती हा पापड गरम करून घेऊया। तर हा पॅन मी गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती हा पापड। तर ही प्रोसेस आपल्याला हे चीज मेल्ट करण्यासाठी करायचे आणि हे झाकण करून ठेवायचे। ओवन असेल तर ओवनमध्ये आपण अर्धा मिनटं ठेवू शकता। तर पॅन मी गरम होण्यासाठी ठेवलेला, तर तो जास्त गरम झालेला म्हणून मी गॅस बंद केलेला।
तर पुन्हा एकदा गॅस चालू करत आहे आणि स्लो गॅसवरतीच आपण ठेवायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं हे चीज मेल्ट होत चाललेलं आहे. आपण जर गॅस फास्ट केला तर हा पापड करपण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्लो गॅसवरतीच ही प्रोसेस करायची. तर इथे तुम्ही पाहू शकता एक मिनटं मी पॅनवरती हा पापड झाकण करून ठेवला तर खूप चांगल्या पद्धतीने हे चीज मेल्ट झालेलं आहे. जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये तुम्ही अर्धा मिनटं हा पापड ठेवू शकता. अशा प्रकारे आपला हा चीज पापड तयार आहे. तर ह्या प्लेटमध्ये मी पापड ठेवलेला, परंतु ह्या प्लेटमध्ये पापड बसत नाही कारण आपल्या पापडची साईज मोठी आहे, त्यामुळे मला हा पापड दुसऱ्या परातीमध्ये म्हणजे मोठी परात घेतलेली आहे त्यामध्ये ठेवावे लागले. तरी ते आपण पाहू शकता आपले हे तिन्ही पापड तयार आहेत, म्हणजेच आपण बनवलेला सर्वात अगोदर हा मसाला पापड, त्याचबरोबर शेजवान पापड आणि तिसरा आहे चीज पापड. तर आता आपण पाहिलं, मी तुम्हाला तीन प्रकारचे मसाला पापड बनवून दाखवलेले आहे. आता सध्याला उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर घरामध्ये म्हणजे ठिकठिकाणी आपल्याला पापड बनवलेले दिसतात. म्हणजे आपण जे आत्ता पापड पाहिलेले आहे तांदळाचे पापड, त्यापासून मसाला पापड कसं तयार करायचा, तर हे पापड लाटले जात नाही तर त्याचे जे मिश्रण तयार केले जाते ते मिश्रण पळीच्या साह्याने पसरवले जाते आणि हे पापड सुकवले जातात. आणि उडदाचे जे पापड असतात ते पापड लाटले जातात, त्यामुळे हे पापड तळताना जरा वाकडे होतात. परंतु ह्या पापडवरती जर आपण मसाला पापड तयार केला तर तो खाण्यासाठी खूप छान स्वादिष्ट असा लागतो. तर उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारचे पापड भरपूर घरामध्ये बनवले जातात. तर आपण ही मसाला पापडची रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुमच्याकडे घरामध्ये हे पापड नसतील तर बाजारामध्ये अशा पद्धतीचे पापड अवेलेबल आहे, तर ते तुम्हाला मिळू शकतील. तर ते आणून तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. हे पापड मी स्वतः बाजारातून आणलेले आहेत आणि ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आज मी प्रयत्न करत आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, ही रेसिपी तर झालीच पाहिजे. ही रेसिपी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल हे तर नक्कीच आहे. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करायला विसरू नका. आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. बाय बाय.